त्यामुळे त्या कारशेडचा हा वाद थांबणार तरी कधी असा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे कारण गेल्या कित्येक दिवसांपासून वर्षांपासून आपण हा प्रश्न हे भिजत घोंगडं जे आहे ते असंच भिजत पडल्याचं बघायला मिळतंय आता कांजूरला हा प्रकल्प गेल्यानंतर तरी याला वेग येईल असं वाटत होतं मात्र तसं होताना दिसत नाहीये कारण आता केंद्रानंच पत्र पाठवलेलं आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय आता हे प्रकल्प हा जो प्रकल्प आहे तो पुढे नेता येणार नाही असं कायदेतज्ञांचं देखील म्हणणं आहे त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करावी लागणार आहे राज्य सरकारला आणि ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करत असताना केंद्राचं सहकार्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे हा प्रकल्प फावा असं जर केंद्राला देखील वाटत असेल जे की ज्या प्रकल्पामध्ये जनहित आहे असं जर वाटत असेल सरकारला तर त्यासाठी निश्चितच दोघांचा समन्वय होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याच संदर्भात काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे बघूयात सर आपलं स्वागत आहे न्यूज एटीन लोकमध्ये सर मुंबईची लाईफलाईन लाईन समोर जाते आता लोकल त्यानंतर आता मेट्रो मेट्रोच्या सुविधा वाढवाव्या वाहतूक कमी व्हावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी जो आर ए शेडला प्रकल्प जो आरेला इथे प्रकल्प होता तो प्रकल्प कांजूरमार्ग इथे हलवण्यात आला आणि त्याला तिथं शेड तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे यातून मेट्रो सुविधा डेव्हलप होणार आहे पण आता एक अचानक पत्र पाठवतात आणि था काम थांबवण्याचे आदेश केंद्र सरकार देतो काय वाटतं सर तुम्हाला आपण बघा की राज्य सरकारनं जर सांगितलं की ही पूर्व आहे तर केंद्र सरकारचं निश्चितपणानं पत्र येऊ शकतं की ही पूर्व नाही ही पश्चिम आहे प्रत्येक गोष्टीमध्ये हीच भूमिका केंद्र सरकारची मागच्या वर्षभरामध्ये राहिली आम्ही करोनाच्या काळामध्ये लढाईसाठी मास्क मागत होतो करोनाच्या काळात लढाईसाठी ज्यावेळेस साहित्य मागत होतो केंद्र सरकार द्यायला तयार नव्हतं आम्ही जी गोष्ट राज्य राज्य सरकारच्या वतीनं आमचा अधिकार तुम्ही जी एस टी रात्री बारा वाजता सेलिब्रेट केला पंतप्रधानांनी सांगितलं हे फार ऐतिहासिक पाऊल आहे आणि ही ऐतिहासिक घटना आहे मग आमचे चाळीस हजार कोटी का अडकवले को तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करत नाही केंद्र सरकारला एवढं दुःख कशाचं आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार नाही झालं म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला लोकसभेमध्ये एवढं बहुमत दिलं तुम्हाला चौदालाही बहुमत दिलं तुम्हाला एकोणीसलाही बहुमत दिलं मग तुमची जबाबदारी नाही महाराष्ट्रावर तुम्ही अशा पद्धतीचा अन्याय करताय आत्तासुद्धा की तो एक तर केंद्र सरकारनं अभिनंदन करायला पाहिजे होतं जे तुमचं सरकार नाही करू शकलं आम्ही ती आरेची जमीन आम्ही पूर्णपणे संरक्षित म्हणून जाहीर केली काय उलट पर्यावरणाचं रक्षण करतो आहे तुम्ही तर पर्यावरणाचे कायदे सगळे शिथिल करून टाकले आम्ही पर्यावरणाचं रक्षण करायचा निर्णय घेतला आमची स्वतःची जमीन आहे जी कांजूरची जी जमिनीची चर्चा चालली ती कॉ राज्य सरकारच्या मालकीची जमीन आहे आता एखादी जमीन काही दिवसासाठी तुम्हाला दिली म्हणजे तुम्हीच बळकावून बसायची हा प्रश्न आहे का आणि यातून राज्य सरकारच्या कामकाजात कसे अडथळे होतील हा भूमिका या निमित्तानंची आहे कधी कुठल्या राज्यात असं आपण पाहिलं ज्या पद्धतीनं राज्यपालांचं ऑफिसचा वापर केला जातो आहे बी जे पीद्वारा बी तिथं बोर्ड तरी लावा की ते बी जे पीचं ऑफिस आहे म्हणून सर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनी उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दिलं होतं की कांजूर मार्गची जी जागा आहे ही जागा राज्य सरकारची आहे असं असताना केंद्र सरकार असं पत्र पाठवतं याचा अर्थ काय होतो याचा अर्थ एवढाच आहे की राज्याचं भाजपाचं सरकार गेल्याचं दुःख प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडून व्यक्त केलं जात आहे आणि विकासाच्या कामामध्ये केंद्र सरकार असा अडथळा का आणू शकतं तुम्ही आम्हाला एक तर पैशाची मदत करायला तयार नाही आमच्या हक्काचे पैसे द्यायला तयार नाही दुसरी जी रा केंद्र सरकारकडून मदत व्हायला पाहिजे ती मदत करायला तयार नाही आम्ही चांगले जे प्रकल्प राबवतो आहे आम्ही आमच्याच जमिनीवर करतो आहे आम्ही तुमची तर जमीन घेत नाही आहे पण तरीसुद्धा अडथळे आणायचे नवीन वाद तयार करायचे हा केंद्र सरकारचा अजेंडा आहे आणि अशा पद्धतीनं अजेंडे तयार करून महाराष्ट्राला रोखायचा प्रयत्न कोणीच करू शकत नाही तो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्राचे विकासामध्ये अडथळे आणायचा बी जे पीचा प्रयत्न राज्य सरकार तर आणून पाडेल पण राज्याची जनता संदर्भामध्ये निश्चितपणानं ही जी भूमिका केंद्र सरकार वारंवार घेत आहे तर कुठल्याच गोष्टीत मदत करत नाही आहे राजीव सातव यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे सत्ता पिपासू मानसिकतेमुळे राज्यविरुद्ध केंद्र अशी लढाई पाहायला मिळत आहे आणि यामध्ये कांजूर मार्कला मुद्दा करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार करत आहे असा थेट आरोप केलेला आहे नवी दिल्ली न्यूज प्रमोदसह प्रशांत रामदास न्यूज एटीन लोकमत तर या बातमीनंतर या वृत्तमालिकेत हा जो विषय आहे तो असाच लावून धरणार आहे कारण उत्तर आपल्याला राज्याकडून आणि केंद्राकडून दोघांकडून घ्यायचा आहे कारण प्रकल्प रखडला अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येणार आहोत मात्र ब्रेक नंतर आपल्यासोबत केंद्राची बाजू मांडण्यासाठी राम कदम असणार आहेत आणि त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत लगेच परत येतोय बघत राहा न्यूज एटीन लोकमत